कहा देते चारा के पाटिल शहर पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत आणि तेही आपल्या मराठा आरक्षणासाठी. आणि त्यांनी निर्णय घेतलाय की भेटण्याच्या वेळ आणणार नाही आणि सगळे ज्यांच्या बरोबर आहेत धुळेपासनं कोल्हापूरपर्यंत मुंबईपासनं नागपूरपर्यंत सगळे अजित साहेबांच्या मागे आहेत आणि खऱ्या अर्थाने हे आंदोलन टिकलं पाहिजे म्हणजे शासनाकडनं आरक्षण मिळवून घेतलं पाहिजे यासाठी त्यांनी एवढं जबरदस्त आंदोलन केलेलं आहे. त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व मराठा मंडळांना मी एक आवाहन करतोय की त्यांनी असंच सातत्याने पाटील साहेबांना त्या पाठीमागे राहिलं पाहिजे आणि समाज म्हणून एकत्र राहून जेव्हा आपण समाजामध्ये एकता असते तेव्हाच त्यामध्ये ताकद असते. दुफळी होऊन न देता सर्व एकत्रपणे काम करून आपला जो उद्देश आहे तो आपण मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी सर्वांनी पाटील साहेबांना आणि एकमेकांना सहकार्य सातत्याने केलं पाहिजे एवढं आवाहन मी करतो. आंदोलन जे आहे आंदोलन जे आहे सहसा कोण करतंय हे माहीत नाही म्हणजे जाळपोळ कोण करतंय अजून मला बरोबर माहीत नाही पण तरी पण आपण जसं पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शांततेने आंदोलन केलं पाहिजे जेणेकरून आपल्या मराठा समाजावर अन्याय आणि ठपका दोन्ही पडता कामा नये. समाजाने आत्महत्या करून सुद्धा त्यातनं फारसं काही त्यांना मिळणार नाही अर्थात काही जीव जातील परंतु ते जर राहिले तर ते जोमाने ते काम करू शकतात परत आणखी त्यांना काम करण्यासाठी म्हणजे जे असे जे लोक आहेत ते त्यांचं जरास साहेब तसे ठाम आहेत पण इतर लोक जसे जे जरा त्यांच्यासारखेच नसतील तर त्यांनी आत्महत्या निश्चित करू नये एवढं मी या प्रसंगी सांगू शकतो आपल्याला. तर याच पद्धतीने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शांततेने आपला हे चालू पाहिजे पण आपला एम कुठं आहे कुठं आपण एम करतोय आपले ध्येय काय धोरण काय हे लक्षात ठेवून आपण आपलं कामकाज चालू ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्या मागण्या समाजासाठी मागण्या लवकरात लवकर मान्य होतील. कदाचित आज शासनाची मीटिंगही आहे असं समजतंय आणि काय त्या मीटिंगमध्ये होतंय माहीत नाही आणि अशी अपेक्षा करूया की ते मान्य करतील यांच्या सगळ्या मान्या. या तऱ्हेने आपल्या सातत्याने सहकार्य पाटील साहेबांना राहावं आणि इतर ठिकाणी सुद्धा इतर जिल्ह्यांमधनं सुद्धा पाटील साहेबांना पाठिंबा निश्चित सगळीकडनं आहे दिसून येत आहे आणि घेतलं ते मी आता पाटील साहेबांनी तब्येतीची काळजी घ्यायची स्वतः घ्यायची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घ्यायची आणि त्यांच्याकडनं आंदोलन तर त्यांना चालू ठेवलंच पाहिजे असं त्यांनी आताच जाहीर केलेलं आहे पुन्हा एकदा. आणि पण तब्येतीची काळजी घेण्यासाठी त्यांना आता जसं
विचारलं सांगितलं त्यांना की आपण पाणी घेतलं पाहिजे वगैरे ते त्यांनी सर्वसन्मान मान्य केलंय. आणखी त्यासाठी आपल्या आपल्यासाठी ते दीर्घकाळ जास्तीत जास्त चांगलं काम निश्चित चांगलं करणार आहेत. तर त्यांना दीर्घायुष्य लाभो एवढी मी इच्छितो आणि माझं भाषण बनतो.